नागरी दुरुस्ती कायदा आणि NRC रद्द करण्याच्या मागणी करता हा जो एक मोर्चा निघाला आहे मुस्लिम बांधवांचा, आपण बघू शकतो अतिशय मोठा विशाल असा हा संपूर्ण मोर्चा आहे. हजारोच्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले. चिटणीस पार्क वरून हा मोर्चा सुरू झाला. हा आता कस्तुजान पार्क पर्यंत जाणार आहे. या पूर्ण मोर्चा दरम्यान कडेकोट असा बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे. आपण हे थेट दृश्य बघू शकतो की केवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक जे आहे ते रस्त्यावर उतरले आहे. आणि विशेष म्हणजे या मोर्चामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. काल पण एक मोर्चा निघाला होता भारतीय मुस्लिम परिषदेकडून, पण त्याच्यापेक्षाही आजच्या मोर्चात अनेक पटीने जास्त असे लोक दिसतात आहे. पूर्ण रस्त्यावर दूरपर्यंत पाहावं तर आंदोलकच आंदोलक दिसत आहे. आपण आता सेंट्रल अव्हेन्यू मार्गावर आहे. अग्रसेन चौकाच्या समोर आणि गीतांजली टॉकीच्या दरम्यान संपूर्ण आपण थांबलेलो आहे आणि संपूर्ण रस्त्यावर फक्त केवळ आंदोलक आणि आंदोलक झालं आहे. अजून आपण पाहू शकतो हा संपूर्ण अतिशय शांततेत सध्या तरी सुरू असल्याचं संपूर्ण चित्र आहे. इथून हा मोर्चा विधिमंडळाजवळ कस्तुजान पार्क जवळ मोर्चाला रोखण्यात येईल आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ जे आहे ते जाऊन विधिमंडळात जाऊन भेटणार आहे. पण आता हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि याच्यात हजारोंच्या संख्येने अनेक जण सहभागी झालेले दिसत आहे. झी मीडियासाठी रत्नशील सह अमर काणे, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर.